पांढऱ्या तीळावरील बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवणारं सूक्ष्म संशोधन केल्याबद्दल कोल्हापुरातील प्राध्यापिका अश्विन पाटील यांना नॅशनल एक्सलंट अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं दिल्ली इथं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला प्राध्यापिका पाटील यांनी अध्यापनाबरोबरच संशोधन आणि जटानिर्मूलन हुंडाबंदी यासह भावी पिढीला दिशा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत असणाऱ्या प्राध्यापिका अश्विनी पाटील यांनी विद्यार्थी घडवण्याबरोबरच संशोधनासाठी प्रयत्न सुरू ठेवलेत त्यातूनच त्यांनी पांढऱ्या तिळावर पडणाऱ्या लिप ब्लाइट सिसम ऑफ इंडिकम या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सूक्ष्म संशोधन आहे ड्रायकोडर्मा या औषधाच्या वापरातून तिळावरील बुरशीजन्य रोग नियंत्रणात येतो हे सिद्ध आहे त्यासाठी प्राध्यापिका पाटील यांनी देशातील दहा राज्य आणि महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्ह्यातील सूक्ष्म अभ्यास केला या संशोधनाबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय एज्युकेशन एक्सलंट अवॉर्डनं प्राध्यापिका अश्विनी पाटील यांना सन्मानित करण्यात आलं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दिल्लीत नुकताच हा कार्यक्रम पार पडला अश्विनी पाटील यांनी स्पेन बँकॉक मलेशिया या ठिकाणी विविध विषयांवर शोधनिबंध सादर केलेत नोकरी नोकरीनिमित्तानं मराठवाड्यात कार्यरत असताना जटानिर्मूलन आणि हुंडाबंदीसाठी त्यांनी प्रबोधन केलंय दहावी बारावी झाल्यानंतर करिअरच्या दिशा तसंच नीट आणि सीई टीच्या अभ्यासक्रमासंदर्भात विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात